सांगलीतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. सांगलीतील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी खासगी बोट उलटली. या बोटीत साधारण 25 ते 30 जण बसले होते. बचाव कार्य दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत 16 जण बेपत्ता आहेत तर 9 जण मृत्यूमुखी. पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने बोट पलटी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मृतांमध्ये 4 महिला, 3 पुरुष तर 2 लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत